लोकसभा निवडणुका आता आटोपत आलेल्या आहेत, 23 मेची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. EVM नेमकं काय सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. बुलढाणा जिल्ह्याचा खासदार नेमका कोण होणार, कारण बुलढाणा जिल्ह्याची जी लढत राहिली ती तिरंगी लढत राहिलेली आहे. वंचित बहुजन आघाडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, तिघांचीही जोरदार फाईट झालेली आहे. या संदर्भात आपण नागरिकांशी चर्चा करूया, त्यांना काय वाटतंय, काय वाटतं कोण निवडून येणार तुम्हाला काय वाटतं? सर, या निवडणुकीत असं टफ फाईट झालेली आहे, परंतु असं वाटतं या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसला कल मिळणार, कारण की ज्यांच्याशी आम्ही चर्चा करतो ते म्हणतात घड्याळच निवडून येणार. त्याच्यामुळे घड्याळ याच्या अपेक्षा काय तुमच्या खासदारांकडून? आमच्या अपेक्षा याच आहे, हा बुलढाणा जिल्हा हा शेतकऱ्यावरच्या भरोश्यावर डिपेंड आहे आणि या सरकारने शेतकऱ्यांना काही हमी भाव दिलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. जेव्हा शेतकरी सुखावेल तेव्हा सर्व बिझनेस व्यवस्थित चालतील, सर्व व्यवस्थित चालेल. त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी राहतील. तुम्हाला काय वाटतं? मैं एक माजी नगरसेवक म्हणून श्याम पाठक आहे की आजचे जे लोकप्रतिनिधी निवडून येणारे आहेत यांनी एक कराव संसदमध्ये जाऊन आर्थिक कोटवारा नक्कल, जशी जातीची कोटवारा नक्कल निघायची तशी आर्थिक कोटवारा नक्कल पदाधिकारी अधिकारी व इतर जे कोणते असतील लोकप्रतिनिधी यांचा काढावा आणि नंतर मग हे जे काळा पैसा वगैरे हे जे काय आहे हा काढावा. हीच येणाऱ्या निवडून येणाऱ्या कडनं निवडून कोण येणार काय वाटतं जिल्ह्यात? निवडून येणारे मोदीच्या हिशोबाने प्रतापराव जाधव. काय वाटतं सर तुम्हाला? प्रश्न हा नाही आहे देशाचे पंतप्रधान कोण बनेल, मुद्दा महत्त्वाचा हा आहे की बुलढाण्याचं नेतृत्व करणारा खासदार कसा असला पाहिजे. कारण की जोपर्यंत खासदार आपल्या मतदारसंघाचे प्रश्न आपल्या संसदेमध्ये मांडत नाही तोपर्यंत आपल्या मतदारसंघाचा विकास होणार नाही. पंतप्रधान हे त्यांच्या ठिकाणी आहेत, आपल्या नेतृत्व करणारा या मतदारसंघाचा खासदार हा महत्त्वाचा आहे. अर्थात जनतेचा जो कल असेल तो निवडून येईल, पण कोणी आलं तर त्यांनी आपल्या बुलढाण्याचा विकास करावा अशी एवढी अपेक्षा आहे. काय अपेक्षा तुमच्या खासदारांकडून, खासदार कोण येणार काय वाटतं तुम्हाला? खासदार म्हणून तर प्रतापराव जाधवच निवडून येतात. कारण सांगतो का रे, कोणाला मत दिलं? नाही घड्याळी, पण माझं मतदान म्हणून मी याला दिलं म्हणून. कशाला? धनुष्यबाणाला. त्यामुळे असं वाटतं की कोणाला कोण खरं बोलतं कोण नाही, पण येणार प्रतापराव जाधवच. काय वाटतं सर तुम्हाला कोण निवडून येणार? खासदार कोण निवडून येतं काही मला सांगता येणार नाही, अंदाज बांधता. अपेक्षा काय खासदारांकडून जे निवडून आले त्यांच्याकडून? काही नाही बा, मला वाटतं की स्वामीनाथन आयोग जो आहे की नाही तो लागू व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळायला पाहिजे, त्यांना पेन्शनसुद्धा लागू व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे बा. काय वाटतं तुम्हाला? काही नाही, मेडिकल कॉलेज, शासकीय कॉलेज हे सगळं झालं पाहिजे आणि गावाचा विकास झाला पाहिजे, बाकी काहीच नाही. बुलढाणा जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, खासदार कोणीही हो पण जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, या नागरिकांनी आपल्याला सांगितलेली आहे. कॅमेरामॅन श्रीकांत पैठणेसह मयूर निकम, G24 बुलढाणा.